जलयुक्त शिवारच्या कार्यक्रमाला आपण स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम आपण घोषित केला. पण आता राज्य मंत्रिमंडळाने 4 फेब्रुवारी 2021 म्हणजे 11 महिन्यांनी निर्णय केला आणि अजूनही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही, अजूनही नाही. म्हणजे या ठिकाणी किमान मुख्यमंत्र्यांच्या नावाने जो कार्यक्रम करताय त्या कार्यक्रमाची तर अंमलबजावणी सुरू करा. केवळ घोषणा करायच्या, घोषणांच्या पलीकडे अध्यक्ष महोदय काहीच नाही. आज आपण खरं म्हणजे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जो काही ॲग्री बिझनेसचा कार्यक्रम, ज्याला आम्ही स्मार्ट नाव म्हटलं होतं, तो कार्यक्रम त्याला नाव आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं. मला आनंद आहे ते नाव आपण दिलं, कारण नाव दिलं तर मला अशी अपेक्षा होती की ते नाव दिल्यामुळे जरा वेगानं याच्यामध्ये कारवाई होईल. पण अध्यक्ष महोदय कुठलीच कारवाई नाही, अजून या योजनेची सुरुवात देखील तुम्ही करू शकला नाहीत. 1 वर्ष झालं 1 वर्ष. अरे किमान त्या नावाची तर लाज बाळगा, आणि ते जर नाव दिलंय तर त्या नावाप्रमाणे किमान त्या योजनेला तर गती द्या. आणि ही योजना आमच्या काळातली, आम्ही अध्यक्ष महोदय वर्ल्ड बँकेशी निगोशिएट करून ही सगळी योजना मंजूर करून घेतली, त्याचे जीआर आम्ही काढले, त्याची सुरुवात केली. आता किमान तुम्ही ती पुढे तर न्या. नाव दिलंय तर ज्या ताकदीनं आणि ज्या हिमतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उभे राहायचे त्या हिमतीनं ती योजना राबवून दाखवा. अध्यक्ष महोदय ही हिंमत कुठेही तुमच्याकडे दिसत नाही अशी अवस्था पाहायला मिळते आहे.